हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. काल ब्रह्मकमळ उगवलेलं आमच्या इकडं आणि ते मुरवायला ते 8 तास राहिलं. हो, ब्रह्मकमळ 8 तास राहणार. आम्ही युट्यूबला खूप असे व्हिडिओ बघितले पण सगळ्या व्हिडिओ मध्ये हे सांगितलेलंच आहे की 8 तासच राहणार आहे आणि सनमोचे पण क्लास चालू झालेले आहेत आणि तिथे खूप वेळ असतात आणि तिला लिहिता नसतो काय. आणि आता ती मोबाईलवर बघतीये, नाही मोबाईलवर बघतीये नाही, ती फोन कर फोन बोलत आहे आणि ही ना ब्लॉग खूप दिवसानंतर करतोय. आणि मला सुट्टी आहे कारण आमची एक्झाम होती, म्हणजे पहिली एक्झाम होती म्हणून आज आम्हाला सुट्टी आहे. म्हणून माझा अभ्यास खूप राहिला, अभ्यास आहे फक्त सुट्टी म्हणजे अभ्यास आहे फक्त, बाकी काही नाहीये, फक्त अभ्यास पाठवलाय. होमवर्क आम्हाला होमवर्क जास्त आम्हाला जास्त असतं होमवर्क. सनमऊ तर मोबाईलवर असतो आणि ती लगेच करून टाकली. सनमऊला खूप बरं आहे ती हे ना मोबाईलवर करायला लागतो तिला अभ्यास मोबाईलवर. मी कधीच नाही केला अभ्यास. बघूया ती आज काय करते आणि मी तिला गुदगुल्या करू शकते का. मी गुदगुल्या नाही करणार. आणि मला एक दाखवतो बड्डे गिफ्ट आहेत, दोन गिफ्ट आहेत आणि नाही दोन लांबा. मी तुम्हाला दाखवेन पण पहिला आहे ना मला एक गोळा करू द्या. पहिलं म्हणजे हा रोबोट, याचं नाव मी रोकू ठेवले म्हणून मी याला रोकूत बोलतो. आणि हा हेलिकॉप्टरचा रिमोट आहे आणि हे आहे हेलिकॉप्टर आणि हे चार्जिंग वरच हेलिकॉप्टर होत. आता मी ठेवणार आहे, मला दाखवू शकतो मी पहिला रोकू दाखवतो. रोकू बरं, मी रोकू दाखवणार आहे. हे बघा इथे एक छोटासा खटका आहे, तुम्हाला दिसणार नाही पण एक छोटासा खटका आहे. आता हे बघा आवाज यायचा. ओके, 3, 2, 1 गो. हळू चालत संपत आले. हा आता रोकू, रोकूचा आवाज कमी कापत झालाय काय माहिती, पण हे जे सेल संपत आले तर आता हेलिकॉप्टर. ओके, खाली छोटासा एक बटन आहे हेलिकॉप्टर. आता खाली जे छोटस बटन बघा, बघितलं हात खाली केला की हे वर जात. बर, तुम्हाला नसता दाखवत कधी तर उडवून. हा बघा हे रिमोट आणि कंट्रोल तर दाखवू हे कस आहे. हे असं एक छोटस बटन आहे
रिमोट ला असा चालू करायचा आणि हे बघा हे वाला बटन दाबायचं बघा हे 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 वाले बटन दाबायचं येणं आहे ना बंद होणार हेलिकॉप्टर बघायचं तर म्हणा हे बघा बंद झालं आणि थांबा तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या बटन आणि काय काय होतं दोनच बटन आहेत म्हणजे रिमोट साठी है ना खूप लवकर आपण या हेलिकॉप्टरला शिकू शकतो म्हणजे आता हे बघा आता या बटनाने है ना हे बंद होत आणि या बटनाने चालू पण होत लगेच दाबून सोडायचं की हेलिकॉप्टर है ना चालू होत या बटनाने काय होत तर हे यूपी अप आहे आणि हे स्टार्ट म्हणजे किती सोपं आहे बघा आता कधी तर मी तुम्हाला दाखवीन उडवून हेलिकॉप्टर मी है ना मी कधी तर तुम्हाला दाखवीन ब्लॉक करताना ओके बघा तुम्हाला दाखवायचं माझा अभ्यास नको मी तुम्हाला एकच पेज दाखवतो बघा तुम्ही वाचू शकता हे बघा मी एवढं सगळं लिहिलंय हे बघा हे मी वाचून दाखवतो मला मराठी वाचता येत मी गुलाब 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 माहितीच असेल फुल रोज रोज त्याला इंग्लिश मध्ये रोज म्हणतात आर ओ एस एस ई रोज आर ओ एस ई रोज त्यानंतर बाटली 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 तर तुम्हाला माहितीच असेल आपण बाटली पाणी पहिला यूज करतो किंवा डबा डबा एक्सप्रेस डबा डबा एक्सप्रेस माहिती असेल तुम्हाला त्याच्यानंतर वला दुसरी विनायक 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 माहितीच असेल तुम्हाला ते आपण मालिकेमध्ये बघू शकतो त्याच्यात है ना म्हणलं गेला असेल कुठं पण कुठल्या पण मालिकेत त्याच्यानंतर शारदा मला पण माहिती नाहीये शारदा म्हणजे काय पण टिकाव टिकाव म्हणजे माहिती मला म्हणजे आपण जसं की म्हणतो खेळणी खूप दिवस झालं अजून पण काय तुटली नाही क्रॅश नाही आलं त्याला म्हणतात टिकाव त्यानंतर भाऊली 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 माहित असेल माझा अभ्यासाच सगळं मला वाचता कसं येत मी तुम्हाला आहे ना दुसऱ्या कडला तर ब्लॉग मध्ये सांगतो ब्लॉग पण मी थोडस माहिती सांगतो मी कसं वाचतो मी आहे ना असं म्हणजे मी असं डायरेक्टली कसं वाचतो मी माझ्या मनामध्ये वाचतो आणि ते ठेवतो आणि त्याचा उपचार करतो आणि है ना आणि मग त्याचा कुठला पण शब्द बनू शकेल कुठला पण असू दे कुठला पण आता जसं की वाचलं तस कुठला पण शब्द असू द्या तो नीट मी कसा असतो मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगेन तोपर्यंत बाय बाय.